अहमदनगर प्राथमिक शिक्षक सहकारी बँक आपलं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करत आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बँकेच्या वतीने सभासदांसाठी लाल टाकी येथे भव्य शिक्षक गुरुकुल आणि अद्ययावत नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते 30 डिसेंबरला लाल टाकी येथे होणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन शिक्षक बँकेचे चेअरमन रावसाहेब रोहकले यांनी केलं आहे. अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचा शताब्दी महोत्सव 19 सप्टेंबर 2018 पासून सुरू झाला. खरं तर या बँकेला 100 वर्ष पूर्ण होतात. आपण पाहतो प्रत्येक वर्षी नव्यानं बँका तयार होतात आणि अनेक बँका जमीनदोस्त होतात. परंतु आमच्या पूर्वजांनी ही बँक अत्यंत सक्षम बनवली आणि त्या बँकेत कळस रोवण्याचं काम आमच्या संचालक बोर्डाला मागच्या कालावधीमध्ये मिळालं. निश्चितपणानं ते काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालू आहे. खरं तर 2017 जूनमध्ये अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळाची वास्तू उभी करण्यासाठी विभागीय धर्मदाय आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडे विश्वस्त मंडळानं मागणी केली. सर्व अटी शर्तीची पूर्तता करून त्यांनी आम्हाला ही इमारत बांधण्यासाठीची परवानगी जून 2017 साली दिली. त्यानंतर आम्ही आर्किटेक्चरकडनं या वास्तूची सर्व कागदपत्र पूर्ण करून ती नगरपालिकेकडे परवानगी मागितली. नगरपालिकेने जुलै 2018 रोजी आम्हाला ही वास्तूची परवानगी दिली आणि त्याची 41,50,000 फी भरण्याची आम्हाला पत्र दिलं. त्यानुसार सभासदांकडनं स्वेच्छेनं, कारण मागील वार्षिक सभेमध्ये स्वेच्छेनं सभासदांनी विकास मंडळाच्या वास्तूसाठी जो निधी उभा करायचा त्या निधीसाठी स्वेच्छेनं 10,000 त्याला त्याच्या ठेवीतनं जेवढी रक्कम द्यायची ती त्यांनी द्यावं. आम्ही अगदी मोजक्याच लोकांकडनं 41,50,000 रुपये जमा केले आणि ते नगरपालिकेला डीजीच्या रूपानं भरून टाकले. आणि त्या दिवशीपासून ही वास्तू उभी करण्याची जी आमच्या मनामधली इच्छा होती आणि सर्वसामान्य सभासदांच्या मनातली इच्छा होती ती पूर्ण झाली आणि आता काम सुरू करावं म्हणून आदरणीय पवारसाहेबांच्या हस्ते हे काम आपण सुरू करतो. सर्व एक तर सर्व सभासदांना विश्वासात घेऊन हे काम करतो. निश्चितपणानं ही सगळी वास्तू उभी करत असताना ज्या मान्यवरांच्या उपस्थितीत आपण ही वास्तूचं उद्घाटन करतो किंवा भूमिपूजन करतो या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील तमाम प्राथमिक शिक्षक बंधू भगिनींनी उपस्थित राहून या कार्यक्रमाच्या आनंदात सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती मी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचा चेअरमन या नात्यानं आपल्याला सर्वांना करतो. त्याचबरोबर विश्वस्त मंडळाचा पदसिद्ध सदस्य म्हणून सुद्धा आपल्या सर्व जिल्ह्यातील तमाम बंधू भगिनींना विनंती करतो की 30 तारखेला दुपारी 2 वाजता आदरणीय पवारसाहेब यांच्या उपस्थितीत व आदरणीय पालकमंत्री राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि या राज्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष आदरणीय विजयरावजी आवटी साहेब, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात व जिल्ह्यातील सर्व खासदार आणि आमदारांच्या उपस्थितीत आपण हा कार्यक्रम घेतोय. तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या जिल्ह्यातील या दोनही गोड कार्यक्रमासाठी आपला वेळ त्या दिवशी देऊन निश्चितपणानं आनंदात सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती करतो.